आणि गॉगल हे उतरवायचे आहेत. आपण सुनील यशवंत संखे आपले दादा यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. आणि दोन्ही टीमच्या कॅप्टनना देखील विनंती यानंतर आपण करणार आहोत. नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. सर्वांनी आपापल्या जागेवरती एक मिनिटाकरता स्तब्ध उभं राहायचं आहे. डोक्यावरील कॅप आणि गॉगल ज्यांनी परिधान केले आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय की प्लीज आपण कॅप आणि गॉगल उतरवायचे आहेत. एक साथ विश्राम, एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. दोन टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण समोरासमोर यायचं आहे टॉस करण्याकरिता. मेगा फायनल मॅच आपण आता पाहणार आहोत. स्वर्गीय सुनील यशवंत संखे चषक 2023 या स्पर्धेची मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तिथे नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि त्यानंतर आपण लगेचच या मॅचला सुरुवात करणार आहोत. चला धन्यवाद बोलूया मेगा फिनालेकडे. चला षटक मात्र क्लिअर करायची आहेत. आयोजक किती षटकांचा सामना असणार आहे? चला तीन षटकांचा सामना असणारे लगेचच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. चला कुरगाव संघाने मात्र नाणेफेकीचा कॉल जिंकलाय आणि नक्कीच क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लगेचच दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत आणि नक्कीच विनंती असेल सर्व मान्यवरांना नक्कीच VIP डायस वरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि कॉमेंट्री एंड थोडंसं क्लिअर करायचं प्लीज. ट्रेंड प्लीज थोडंसं क्लिअर करायचंय. पोपट मामा आमचे जीवलग मामा ह्याच्यामध्ये अडथळा आणला कोणीही तर ह्याच्यामध्ये हॅलो पोपट मामा म्हणजे आमचे जीवलग मित्र 2018 जेव्हा मामा मारायचे तर मामा मला आहे ना मिठी मारायचे. हां हां आणि फायनल मॅच मामाच्या युद्धामध्ये होणार आहे आणि ह्या मॅचमध्ये कुणीही अडथळा आणू नये हे मी तुम्हाला आग्रह करत आहे. अजिबात कोणीही वादग्रस्त करू नये. चला धन्यवाद जाऊया ऑनगोईंग मॅचकडे इन ऍक्शन मॅचकडे मेगा फिनाले. तर सर्वप्रथम सुस्वागतम 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 सर्व क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं. मी समालोचक यशवंत ठाकूर युवा मित्र मंडळ मोरेकुरण आयोजित कैलासवासी श्री सुनील यशवंत संके स्मृती चषक 2023 मेगा फिनाले सामन्यामध्ये हार्दिक स्वागत करतो. प्लीज एक्स्ट्रा खेळाडू नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवायचे. हॅलो पहिल्या बॉलवर पहिला सिक्स मारणार बॅट्समन त्याला माझ्याकडून 500 रुपये बक्षीस. मोरेकोण करून
चला जाऊया मेगा फिनालेकडे. एका बाजूला आपण बघतोय कुंभोली गावदेवी मोरेगुरण यांच्यातर्फे 501 रुपयाचा बक्षीस जाहीर करण्यात आलेला आहे. बक्षीस ऑन द स्पॉट जाग्यात. आणि नक्कीच आपण बघतोय नक्ष ट्रान्सपोर्ट करून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. एका बाजूला आपण कुंभोली गावदेवी बघतोय तर एका बाजूला कुरगाव आहे. फलंदाजी मार्क वरती नक्कीच मुरुगावचे प्रथम नागरिक तथा सरपंच धीरज संखे यांच्याकडनं पहिल्या चेंडूवर जर षटकार घेतला गेला तर 1001 रुपये बक्षीस त्या फलंदाजाला जाहीर करण्यात आलेला आहे. धन्यवाद सर. तर जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. नक्कीच बक्षिसांचा भडीमार आपण बघतोय आणि नक्कीच आजच्या दिवसामधली सगळ्यात सफळ जोडी मैदानाच्या आतमध्ये ती कोण तर नक्कीच मानस आणि समीर ज्यांच्या माध्यमातून नक्कीच अफलातून फटकेबाजी आपण पाहिली सकाळच्या सेशन पासून. आणि बॉलिंग मार्क वरती नक्कीच आपण अक्षयला बघतोय. या नक्कीच स्पर्धेमधले बेस्ट वर्सेस बेस्ट संघ आणि बेस्ट खेळाडू नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत कारण मेगा फिनाली आहे. 3 षटकांचा सामना आहे. 18 चेंडू. चला सुरुवात करायची. लगेचच पंच मात्र ताकीद देत आहेत. अक्षयला आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. पहिला चेंडू मेगा फिनालेचा फेस करेल मिस्टर मानस. चला स्पीडअप करायचंय प्लीज. हॅलो चला मेगा फिनाले आपण बघतोय. फलंदाजी मार्क वरती मानस आहे. टाळ्यांचा गजर मात्र मेगा फिनालेसाठी व्हायला पाहिजे. नक्कीच पहिल्या सिक्सरसाठी आपण बघतोय सन्माननीय आदरणीय धीरज संखे सरांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. बेगेट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र एक्स्ट्रा बाउन्स राईज घेतोय चेंडू. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय अक्षयभाई यांच्याकडून तब्बल 5000 रुपये रोख रक्कम आहे. आणि नक्की जर समीरने सिक्स लगावला तर सन्माननीय आदरणीय गुरु सरांकडून मात्र नक्कीच 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नक्कीच कुंभोलीसाठी पारितोषिक आपण पाहिली. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक अलॉंग द कार्पेट चेंडू रोल होतोय. धाव फलकाचा विचार केला आता मात्र रोटेट होताना आपल्याला दिसणार आहे कारण पहिला चेंडू नक्कीच आपण निर्धाव पाहिला. त्यानंतर मात्र कुठेतरी एक धाव कम्प्लीट केली जाते. येणारे नक्कीच अजूनही 4 चेंडू या षटकातील शेष आहेत. या धाव फलकाचा विचार केला. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी मात्र आपण बघतोय नक्ष ट्रान्सपोर्ट 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि मिकित पिंपळे सरांकडून 1000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस मात्र लॉफ्ट करायचं होतं. विकेट किपर मात्र नक्कीच चुकी करतोय. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय नक्कीच स्वतः नितेश पाटील पाटील नेटवर्कचे सर्वे सर्व आमच्यासोबत जोडले जात आहेत. आणि काय अचूक कामगिरी. कौतुक करणं नक्कीच गरजेचं आहे. विकेट किपर मात्र नक्कीच चुकी करतोय. इमोशन्स आपण बघतोय गोलंदाज अक्षयचे कारण नक्कीच अक्षयला माहिती आहे खूप मोठा मात्र नक्कीच झटका लागला असता. समीर मात्र बॅक टू दी पवेलियन गेला असता. तर प्रत्येक षटकारासाठी नक्कीच आपण अक्षय भाईकडून बघतोय 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सन्माननीय आदरणीय कुलदीप संके सर हर्षल संके सर आपल्यासोबत जोडले जातात. वेलकम असेल सर आपलं. नक्कीच षटकारासाठी आपण बघतोय नक्ष ट्रान्सपोर्टकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. येणारे नक्कीच अजूनही 2 चेंडू या षटकातील शेष आहेत. चांगलं षटक अक्षयचं. आता मात्र नक्कीच फलंदाजी मार्क वरती मानस आहे. यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक अजून एक चांगला चेंडू सुरेख गोलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. पूर्णपणे मात्र नक्कीच अजूनपर्यंत बांधून ठेवलंय. शेवटचा अंतिम चेंडू मेगा फिनालेचं षटक आहे. ड्रीम स्पेल म्हणायला हरकत नाही. या शेवटच्या चेंडूवरती मात्र गोड अंत होईल का कारण विकेटचा विचार केला अजूनपर्यंत विकेटचं कॉलम न आलं या षटकामागे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील मेगा फिनाले. अक्षयला आपण गोलंदाजी मार्क वरती बघतोय. फलंदाजी मार्क वरती मानस आहे. बिग हिट लगावला जाईल का विकेटचं पतन होईल का अनेक प्रश्न आहेत. यावेळेस मात्र शॉर्ट आर्म पुलचा फटका. नक्कीच आपण बघतोय 1000 रुपयांचं पारितोषिक. हॅट्रिक षटकारासाठी लगावलं जात आहे. आणि नक्कीच बोल्डसाठी मात्र आपण बघतो मिकित पिंपळे सरांकडून 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस
धन्यवाद डीजे। धावांचा विचार केलाय, एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 4 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेस मात्र नक्कीच आपण व्हीआयपी डायस वरती बघतोय, युट्यूब लाईव्ह अँड टीम नक्कीच आपण कुशल चौधरीला बघतोय। व्हीआयपी डायस वरती नक्कीच मुवमेंट्स कव्हर केली जात आहेत, कारण नक्कीच आपण बघतोय मान्यवर मंडळी आपल्या सोबत मेगा फिनालेचा आस्वाद घेण्यासाठी। नक्कीच बॉलिंग मार्क वरती आता मात्र गोलंदाज आहे प्रतीक। अजूनही मानस आणि समीर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। 12 चेंडू नक्कीच त्यांना फेस करावे लागतील। मेगा फिनाले आपण बघतोय, अनुभवतोय, आजमावतोय। पहिला चेंडू प्रतीक टू समीर। यावेळेस मात्र डाऊन द ट्रॅक स्टेट डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक नक्की जिथपर्यंत कव्हर करेल चेंडू निघून जाईल। धन 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 येतोय मात्र चौकार। यावेळेस मात्र बघतोय आपण सरळ बॅटिंग क्लासिकल दमदार असरदार येतोय मात्र हा युवा मित्र मंडळ चौकार सुरेख स्ट्रोक। या चौकारानंतर मात्र नक्की धावफलक आपल्याला 4 फ्लाय होताना दिसेल। 8 धावा धावफलकावरती आहेत। यावेळेस मात्र या चौकाराचं प्रेशर या चेंडूवरती आपल्याला पाहायला भेटतंय। अवांतर वाईडच्या रूपामध्ये अजून एक धाव, धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल तब्बल 9 ऑन द स्कोरबोर्ड। 9 धावा नक्की धावफलकावरती आहेत आणि नक्कीच प्रत्येक चौकारासाठी सन्मान आणि आदरणीय अक्षय भाईकडून या इनिंगसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे। यावेळेस मात्र नक्कीच गतीमध्ये परिवर्तन, क्विकर वन, गती जास्त होती। धावफलकाचा विचार केला जाऊन पोहोचेल नक्कीच तब्बल 10 धावींवरती। 10 ऑन द स्कोरबोर्ड। येणारे अजूनही 4 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे। दुसऱ्या षटक आपण बघतोय प्रगतीपथावरती। प्रतीक्ष आणि नक्कीच आपण बघतोय जर मानसने 4 चेंडूत 4 चौकार लगावले तर सरपंच नक्कीच माननीय धीरजी संके सरांकडून तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे। आणि नीलम संके या दोघांकडून मात्र नक्कीच आपण बघतोय मान्यवरांकडून। यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न, बडी मछली जाल में गॉन, विकेट जबरदस्त आहे। धन्यवाद डीजे। नक्कीच मानसकडून अपेक्षा होत्या पण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण बघतोय काय सुरेख लाईन अँड लेंथ मात्र या चेंडूची होती। पूर्णपणे मात्र चकित केलं, फलंदाजाला कट करण्याचा प्रयत्न, संपर्क तितका चांगला झाला नाही आणि यावेळेस मात्र यष्टी रक्षक कोणतीही चूक करणार नाहीये, कारण पहिल्या षटकामागे समीरचा झेल नक्कीच ड्रॉप झाला, परंतु आता मात्र स्वतःला सावरलं, या संधीचं मात्र सोनं केलं। येणारे 3 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या षटकातील उर्वरित आहेत। या 3 चेंडूवरती आपल्याला अटॅक, आक्रमण, हल्ला करावा लागेल। नक्कीच धृती एंटरप्राइजेस करून प्रत्येक षटकारासाठी तब्बल 1,000 रुपयांचं पारितोषिक आपण बघतोय। आणि नक्कीच आपण जे वायफायचा वापर करतोय त्या वायफायची सोय मात्र नक्की सन्मान आणि आदरणीय आदित्यजी संके यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे। तर सर आपल्यासोबत उपलब्ध आहेत, विनंती असेल प्लीज सर मंचावरती स्थानपन्न व्हायचंय, ज्यांनी मात्र नक्कीच आपल्याला वायफाय ब्रॉडबँडची सुविधा उपलब्ध करून दिली। सन्मान आणि आदरणीय आदित्य संके सर, विनंती असेल नक्कीच मंचावरती स्थानपन्न व्हायचंय। यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात आहे, विकेटचं मात्र होईल पतन। बॅक टू दी पवेलियन, अजून एक मोठा झटका अथर्व। यावेळेस मात्र नक्कीच आपण बघतोय नवीन फलंदाज, फलंदाजी मार्क वरती, शेवटचा नक्की चेंडू अजूनही शिल्लक आहे। नक्कीच सन्मान आणि आदरणीय मानसी वडे मॅडम नक्कीच आपल्यासोबत जोडले जातात, वेलकम असेल मॅम आपलं, नक्कीच आगतम, स्वागतम, सुस्वागतम या स्पर्धेमध्ये। आणि नक्कीच मेगा फिनालेचा आस्वाद नक्कीच व्हीआयपी डायस वरती आपण स्थानपन्न होऊन घ्यायचंय। जाऊया ऑनगोईंग मॅच कडे, शेवटचा चेंडू या षटकातील, दुसरं षटक, शेवटचा चेंडू। यावेळेस मात्र नक्कीच वाईडचा इशारा पंच नक्कीच घोषित करतायत, अवे फ्रॉम द बॉडी। धावफलकाचा विचार केला नक्कीच 11 धावा,
शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. तीन षटकांचा सामना आहे. मेगा फिनाले यावेळेस मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये मात्र चुकी करतोय. स्ट्राईक एंड रोटेट करण्यासाठी मात्र नक्कीच समीर नाकार देतोय. स्ट्राईक एंड रोटेट साठी नाकार. शेवटचा षटक यदी देते धन्यवाद डीजे. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांचा काही समाप्त झालाय. धावांचा विचार केला केवळ 11 धावा, 11 ऑन द स्कोरबोर्ड आहेत. शेवटच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला धावा अर्जित कराव्या लागतील जर आपल्याला मेगा फिनाले अर्थातच फायनलचा मानकरी व्हायचा असेल, पहिल्या चषकाचा मानकरी व्हायचा असेल. आणि नक्कीच बॉलिंग मार्कवरती आपण माणिकला बघतोय. शेवटचं अंतिम षटक मेगा फिनाले. आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये ज्याने खूप जास्त इम्प्रेस केलं समीरकडे जबाबदारी सुद्धा आहे आणि संधी सुद्धा आहे पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची. या जबाबदारीचा भार मात्र तो स्वतःच्या खांद्यावरती कशा प्रकारे घेईल हे सुद्धा बघण्यासारखं आहे. सहा चेंडू, महत्वाचे चेंडू, बेगेट करण्याचा प्रयत्न. बराच काळ चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे. विकेटचं झालं पतन. अजून एक मोठा झटका. समीर बॅक टू दी डगआउट. येणारे नक्कीच अजून पाच चेंडू उर्वरित आहेत. नक्कीच जर राहुलने पाच चेंडूत पाच चौकार लगावले तर नक्कीच भावी नगरसेवक सन्माननीय आदरणीय निलम यांच्याकडून नक्कीच तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि नक्कीच सन्माननीय आदरणीय हर्षद सरांकडून प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि निलेश संके यांच्याकडून सुद्धा तब्बल 1,000 रुपयाचं रोख पारितोषिक. एटीएम मात्र नक्कीच ओपन केलं जात आहे. आणि संतोष पाटील सरांकडून सुद्धा 1,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि नक्कीच निकित पिंपळे यांच्याकडून तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक. चला स्पीड अप करायचं प्लीज. यावेळेस मात्र पंचांकडे लाऊड अपील. पंच मात्र नक्कीच इशारा दर्शवत आहेत. डाऊन द लेग साइड चा लेग बाईचा इशारा नक्कीच पंच दर्शवत आहे. धावफलकाचा विचार केला. एकने मात्र रोटेट होईल. येणारे नक्कीच चार चेंडू अजूनही उर्वरित आहेत. या षटकातील धावफलकाचा विचार केला. 12 ऑन द बोर्ड. यावेळेस मात्र नक्कीच पंचांचा इशारा अवांतर वाईडच्या रूपामध्ये. आणि नक्कीच आपण पाहतोय जशा प्रकारे मॅन ऑफ द सिरीजची एक नक्कीच बॅट आपण बघतोय तर नक्कीच वंडर स्पोर्ट्स कडून ती बॅट आहे. तर नक्कीच त्यांचे सुद्धा खूप खूप आभार असतील. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. यावेळेस मात्र अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्रक्षक डीप स्क्वेअर लेगला तैनात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर यस प्रयत्न मात्र होतोय. आणि यावेळेस मात्र नक्कीच विकेटचा होईल पतन. राहुल बॅक टू दी पवेलियन. बेसर्दी हे खाडा पाडत राणी जाऊत गो कामधंदा फर राणी जाऊत गो कामधंदा फर. थँक्यू डीजे. तीन चेंडूचा खेळ नक्कीच अजूनही उर्वरित आहे. चिन्मयला नक्कीच इंट्रोड्यूस केलं जातं नॉनस्ट्राईक एंड वरती. बेगेट करण्याचा प्रयत्न. इन एन आउटचा फटका. क्षेत्ररक्षक मात्र नक्कीच डीप मध्ये तैनात आहे. आणि यावेळेस मात्र नक्कीच स्ट्राईक एंड रोटेट होत आहे. दोन धावा नक्कीच अर्जित करण्यात यश येत आहे. धावफलकाचा विचार केला. धावफलक जाऊन पोहोचेल नक्कीच तब्बल 16 धावेंवरती. येणारे दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. इन अँड आउटचा फटका आपण नक्कीच बघतोय. 38 सर्कलच्या बाहेर मात्र प्रयत्न चांगले झाले. बॅकअप जिथपर्यंत आला तिथपर्यंत मात्र दोन धावा स्ट्राईक अँड रोटेटच्या माध्यमातून. जाऊया इनगोईंग मॅच कडे. यावेळेस मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. लॉफ केले चेंडूला. चेंडू नक्कीच क्षेत्ररक्षक तैनात आहे. फंबल. आणि नक्कीच टोटल धावा मिळतील 4.
चला जर या चेंडूवरती षटकार लगावला तर अक्षयबाई आणि गुरुप्रसाद यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. वैयक्तिक 2000 रुपयांचं पारितोषिक. यावेळेस मात्र स्टेट डाऊन द ट्रॅक. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षकाला बीट करेल का? बॅकअप जिथपर्यंत येईल नक्कीच लॉंग ऑनच्या खेळाडूकडून तिथपर्यंत मात्र नक्कीच सुरेख थ्रो. विकेटचं होत आहे पतन. बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. जसं सेकंड इनिंगला सुरुवात होईल आपल्यासोबत जर नक्कीच जोडले जातील. पालघरचा बुलंद आवाज मंथन गरज सर आणि नक्कीच धावफलकाचा विचार केला 33 धावांचं एक समतुल्य आव्हान आहे. चला लगेच क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे. अतिशय सुंदर अशी स्पर्धा युवा मित्र मंडळ मोरेकडून आयोजित स्वर्गीय सुनील यशवंत संकेत स्मृती चषक 2023 आपण पाहतोय. दोन संघ अगदी समोरासमोर खेळताना आपल्याला दिसत आहेत. एका बाजूला कुंभवली गावदेवी तर एका बाजूला कुरगाव संघ आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना कुंभवली गावदेवी या संघानं जर आपण पाहिलं 3 षटकांमध्ये 22 धावा या बनवल्या. 23 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलं. आता या धावा कशा पद्धतीने जमवल्या जातील ते आता पाहणं गरजेचं आहे. चला टीम कुंभवली जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. कुरगाव संघ आपले दोन सलामीचे फलंदाज लगेच आपण मैदानाच्या दिशेने रवाना करायचे. आमचे मान्यवर मंडळी अतिशय सुंदर पद्धतीने या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय. जे आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर उभे आहेत त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की प्लीज आपण थोडंसं कमेंट्री बॉक्सच्या बाजूने उभं राहायचं. धन्यवाद प्रकाश संखे यांच्याकडून. मात्र सेकंड इनिंगला सुरुवात होत नाहीये. त्याच्या अगोदर पहिल्या बॉलवरती जर षटकार आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं गेलंय. अतिशय सुंदर असं क्रिकेट पाहायला आपल्याला 2 दिवसांमध्ये मिळालं या मैदानावरती. मेगा फायनल मॅच आपण पाहतोय. वंजारी समाज मर्यादित ही सुंदरशी स्पर्धा आपल्याला इथे पाहायला मिळते. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर समीर. प्रशांत संख्या यांच्याकडून देखील पहिल्या बॉलवरती जर 6 आला तर 1000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. इथे मात्र दोन्ही संघ जर आपण पाहिलं तर जबरदस्त ताकदीनिशी मात्र ताकदीचा खेळ आपल्याला पाहायला नक्कीच मिळेल. एक बाजू नाण्याची आपण पडताळून पाहिली. 3 षटकं झाली. 22 धावा फलकावरती झाल्या. 23 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. काळोखाला सुरुवात झाली आहे. बॅड लाईट होती आहे. विकेट हॅट्रिक करता जर आपण पाहिलं तर बाळाभाऊंकडनं 1000 रुपये. गुरु संखे यांच्याकडून देखील 1000 रुपये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला बॉल अतिशय सुंदर पद्धतीने पाहायला. विकेत पिंपळे यांच्याकडून जर बोल्ड विकेट घेतला तर 1000 रुपयांचं पारितोषिक 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर झालंय. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज. सुंदर पद्धतीने खेळून काढलं या चेंडूला. 1 रन तिथे जरूर पाहायला मिळतीय. दुसऱ्याचा देखील तिथे कॉल होतोय. षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज समीर. यावेळेला मात्र अप्रतिम फटका. जबरदस्त क्लासिकल टायमिंग पाहायला मिळालं. चेंडूला पाठवलंय पंचांचा इशारा येतोय. सीमा रेषा पार चौकार 4 धावांसाठी.
धन्यवाद निलम संख्ये इथे मात्र मॅचचा आनंद घेत असताना दिसत आहे. धीरज संख्ये देखील आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाश संख्ये हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. सर्व मान्यवर मंडळी मोरेकुरण गाव आज मात्र एकत्रित करण्याचं कार्य हे आमच्या आयोजकांनी केलंय. पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने खोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू सुंदर पद्धतीने खेळलाय. कव्हरच्या दिशेने एक रन तिथे पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या जर आपण पाहिलं धाव फलकावरती सात धावा फलकावरती झाल्यात. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात टाकण्याचा प्रयत्न सॉफ्ट हँडने इथे मात्र यावेळेला खेळून काढलं. एक रन तिथे जरूर पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहतोय फलकावरती झालेली आहे आठ. तीन बॉल तीन सिक्स येत आहेत. मिकेत पिंपळे यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक जरूर जाहीर केलं गेलंय. इथे मात्र बॅट आणि बॉलमधील द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. बघू षटकातील पुढील बॉल यावेळेला डाऊन द लेग साईड चेंडू जातोय वाईटच्या दिशेने. येणारा प्रत्येक बॉल दोन्ही संघांकरिता महत्वाचा आहे. टाळ्यांचा गजर इथे मात्र जरूर आपल्याला ऐकायला मिळतोय. धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 5 चेंडूंच्या खेळानंतर 9. जितेश आणि अक्षय दोन सलामीवीर आपल्याला पाहायला मिळतात अजूनही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र सुंदर बॉल स्विंगिंग बॉल तिथे पाहायला मिळाला. फेअर बॉल षटकाची इथे झाली आहे समाप्ती. पहिला बॉल जर आपण पाहिलं तर षटकाचं विवरण आपण पाहिलं. पहिल्या बॉलवरती एक रन, त्यानंतर दोन, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक आणि त्यानंतर वाईट. धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे 10 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अक्षयच्या बॅट मधून एक चौकार देखील आपण पाहिला. अतिशय सुंदर बॅटल पाहायला मिळतं. मेगा फायनलची मॅच इक्वेशन जर आपण पाहिलं तर इक्वेशन आता मात्र कुठेतरी थोडंसं अवघड संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जास्त वेळ तिथे कोणीही घेऊ नका. इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत आता 12 चेंडू आणि विजयाकरिता 13 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती चिन्मय. प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. आम्ही पुन्हा एकदा विनंती करतोय काळोखाला इथे सुरुवात झाली. ह्या स्ट्रॅटेजीज क्रिकेटमध्ये खूप वेळा आम्ही पाहिल्यात. प्लीज आता ही ती वेळ नाही आहे स्ट्रॅटेजीज वापरण्याची. षटक क्रमांक दुसरं चिन्मय घेऊन आलाय षटकातील पहिला बॉल. यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे येतो चेंडू खाली नो मॅन्स लँडच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव यावेळेला मात्र देखील पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव फलकावरती झालेली आहे 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा फलकावरती झाल्यात. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण जे आहे ते आपल्याला बदलताना जरूर दिसेल. आता चेंडू बाकी आहे 11 चेंडू आणि विजयाकरिता 11 धावांची आवश्यकता आहे. उघ्या षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाज चिन्मय. शफल जरूर झाले सुंदर पद्धतीने खेळून काढल्या चेंडूला. स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय डीप मध्ये चेंडू गेलाय. सीमा रेषापार येतोय चौकार. धन्यवाद. चला जास्त वेळ करू नका प्लीज मित्रांनो. लगेच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती या. क्षेत्ररक्षक आपण आपल्या जागेवरती या. धाव संख्या या चौकारानंतर धाव फलकावरती झालेली आहे 16. कुरगाव संघ जर आपण पाहिलं सुंदर फलंदाजी करताना दिसतोय. आता चेंडू बाकी आहे 10
10 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 7 धावा, अप्रतिम अंतिम लढत आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्विच इट करण्याचा प्रयत्न. प्रॉपर बॅटवरती मात्र चेंडू आला नाहीये, सरळ यष्टांवरती जाऊन आदळतोय. विकेट जो होते पतन, फलंदाज गॉन, बॅक टू द डग आउट. धन्यवाद जितेश, आता मात्र नव्याने दाखल होतोय मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन जर आपण पाहिलं तर चेंडू बाकी आहेत 9 चेंडू आणि विजयाकरिता 7 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल्स अँड 7 रन्स मोर रिक्वायर्ड टू विन. सर्वांचं लक्ष आता मात्र या येणाऱ्या 9 बॉल वरती आहे. नऊ चेंडू 7 धावा, बघूया षटकातील पुढील बॉल सुंदर पद्धतीने खेळून काढला बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, एक रन परिपूर्ण केली आहे. दुसऱ्याचा कॉल आणि दुसरी धाव देखील यावेळेला मात्र अतिशय सुंदर पद्धतीने पूर्ण केली गेली आहे. यावेळेला मात्र ओव्हरथ्रो देखील तिथे पाहायला मिळतो. तिसरी धाव, एक चपळ क्रिकेट जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. 3 धावांनी धावसंख्या जर आपण पाहिलं, धाव फलकावरती झालेली आहे 19-19 रन्स. आता चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडू बाकी आहेत 8 चेंडू आणि विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. निकित पिंपळे यांच्याकडून जर षटकार आला तर 2000 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलं आहे. रोहन संखे, परेश संखे इथे मात्र मॅचला उपस्थिती लावत असताना आमचे जवळचे मित्र आहेत. बघूया षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय चिन्मय. यावेळेला मात्र खोलवट टप्प्यातील चेंडू सुंदर पद्धतीने खेळून काढल्या चेंडूला. यावेळेला मूक क्रिकेट पाहायला मिळालं, विकेटचं होतं पतन, फलंदाज गॉन, बॅक टू द डग आउट. धन्यवाद तुझे थँक्स. आता चेंडूंचा खेळ जर आपण पाहायला गेलं तर चेंडू बाकी आहेत 7 चेंडू आणि विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 4 धावा, 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका चिन्मय, प्लीज विनंती आहे. 7 चेंडू 4 धावा, कोण जिंकेल हे बॅटल, कोण जिंकेल ही अंतिम लढाई. यावेळेला मात्र सुंदर बॉल, समरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि डॉट बॉलने इथे मात्र झाली या षटकाची समाप्ती. डीजे धन्यवाद. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज, लगेच फिल्डिंग लावा. 6 चेंडू आणि विजयाकरिता 4 धावांची आवश्यकता आहे कुरगाव या संघाला. अतिशय सुंदर दर्जेदार क्रिकेट अंतिम सामना पाहायला इथे मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अथर्व, या 4 धावा डिफेंड केल्या जातील का याकडे आता मात्र सर्वांचं लक्ष लागलंय. कारण की अथर्वकडे जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी या टुर्नामेंटमध्ये अथर्वने केली आहे. 6 चेंडू 4 धावा, शेवटचं षटक मार्गस्थ. प्रतीकला आपण आता पाहतोय, अक्षय देखील आपण पाहतोय. बघ्या 4 धावा कशा पद्धतीने जमवल्या जातील. चला जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, काळोख होतोय. 6 चेंडू 4 धावा, पहिला बॉल या शेवटच्या ओव्हर मधील. राटामोर्त विकेटने पहिला बॉल, 6 चेंडू 4 धावा सामना करतोय प्रतीक. पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, चेंडूला पाठवलं, क्षेत्ररक्षक तिथे येतोय. कुठलीही चुकी करणार नाहीये. विकेट जो होतं पतन, फलंदाज गॉन, बॅक टू द डगआउट. चला नवीन बॅटर वॉर्म अप करत लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. आता चेंडू जर आपण पाहिलं तर बाकी आहेत 5.
पाच चेंडू आणि विजयाकरिता चार धावांची आवश्यकता आहे. धन्यवाद डीजे, थँक्स. आता चेंडूंचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडू बाकी आहेत पाच, पाच चेंडू आणि विजयाकरिता अक्षय भाई आणि गुरुप्रसाद संखे यांच्याकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक कुंभवली संघाकरिता. जिंकले तर ते मात्र जाहीर केलं गेलंय. पाच चेंडू आणि विजयाकरिता चार धावांची आवश्यकता आहे. अक्षयच्या बॅटमधून षटकार आला तर अक्षयकडून 500 रुपये यावेला. मात्र स्विंगिंग बॉल होता, अंगावरती आदळला. मात्र एक रन तिथे पूर्ण केली आहे. पंचांकडे दाद देखील मागितली गेली आहे आणि एका धावेने धावसंख्या जर आपण पाहिलं, धावसंख्या धाव फलकावरती, धावसंख्या जर आपण पाहिलं तर आता फलकावरती झाली आहे 20. आता चेंडू बाकी आहे चार, चार चेंडू आणि विजयाकरिता तीन धावांची आवश्यकता आहे. चार चेंडू आणि तीन धावा. बघा अथर्व आपल्या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय. चार चेंडू आणि तीन धावांची आवश्यकता आहे. यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चपळतेने, अतिशय सुंदर अशी गोलंदाजी अथर्व हाताळताना दिसतोय. तीन चेंडू आणि विजयाकरिता तीन धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि विजयाकरिता तीन धावांची आवश्यकता आहे. तीन चेंडू आणि तीन धावा. अप्रतिम क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. ते मात्र गोलंदाजाला मात्र इथे आपण पाहिलं तर पारितोषिक अक्षय भाई कडून दिलं जात आहे प्रत्येक डॉट बॉलला 1,000. यावेळेला मात्र सुंदरित्या गॅपमध्ये कट शॉट तिथे पाहायला मिळतो. एक रन तर कम्प्लीट केली आहे. दुसऱ्याचा देखील तिथे कॉल. दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि तिसरी धाव विजयी पूर्ण केली. इथे जाईल का? आणि यस, आणि यस, विजयी ठरलेला संघ गुरगाव.